अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गोर बंजारा समाजाचे कुलदैवत संत सेवालाल महाराज यांची पवित्र कर्मभूमी पोहरागड येथे संत सेवालाल महाराजांचे भव्य दिव्य असे स्मारक आकारास येत आहे। महसूल राज्यमंत्री नामदार संजय राठोड यांच्या प्रयत्नाने शासनाने या स्मारकाच्या उभारणीसाठी 93 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। 12:30 साकारण्यात येत असलेल्या या पवित्र स्मारकाचा संत सेवालाल नंगरारोह भव्य भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री नामदार फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते येत्या 3 डिसेंबरला होत आहे। या ठिकाणी देशातील कानाकोपऱ्यातून गोर बंजारा समाज बांधव येणार आहेत। समाजाचे प्रतिनिधी म्हणून नामदार संजय राठोड हे गोर बंजारा समाजाच्या व्यथा समस्या सुद्धा या प्रसंगी शासनासमोर मांडणार आहेत। या कार्यक्रमाची पूर्वतयारी आणि समाजाच्या भेटीसाठी ते आज जामनेर शहरात आले होते। या प्रसंगी नामदार संजय राठोड यांनी समाजाला एकत्रित येण्याची विनंती करत 3 डिसेंबरला पोहरागड येथे येण्याचे आवाहन सर्व गोर बंजारा समाज बांधवांना केले आहे। कारण शेवा करेलो नगर आतो घर जागे हेजा उत्तम करेल।
आणि हमारे ऑल इंडिया अध्यक्ष राजू नाही ये आणि संजय बहुपुरे महाराष्ट्र में प्रत्येक जिल्हा तालुका फरले आणि समाजाला हात जोडून विनंती करायचं की तुमचा जिल्हा संख्या होता कारण आता मुख्यमंत्री उद्धव साहेब सत्ताधारी पक्ष आले वजा आपले राजकारण न करता समाजाची ताकद जमा करायचं कारण मेरे बंजारों का सदा महान माहौल जिंदा रखो दिल में बुलंद होता हो ऐसा तो जिगर जिंदा रखो कोशिश के कमान में वकील जिंदा रखो चाहे हार हो जाए जिंदगी में मगर फिर जीतने की उम्मीद जिंदा रखो कारण आप बहुत खोपत रहना कैसी अब रहे हमारे समाज के मंत्री संजय गौर राठौर ये तब पहले बोले वाले थे कर आप भी हमें चले जा रहे हमारे समाज के मंत्री सम्मानीय संजय गौर राठौर ये जो बंदर कर गोल विचार में उपस्थित अपने आम इंडिया प्रजा के जो राष्ट्रीय अध्यक्ष सम्मान्य राजू जी नहीं चाहे सब समाज के मानवी मानव मंडल अनुपस्थित जाने तालुका माहिती आयोग सब प्रतिनिधि मानवी तरुण मंडल भाई वो बच्चा को ग्रुप मराठी जी तक के लिए बोल सभी सभी ने देश सेवा जामनेर तालुका में आज तमाटी बोले जा रहे हैं तमाटी लेके जा रहे हैं अरे तमाम आशीर्वाद मानता नहीं तुम्हारा भेटने करती बोलने करती तुम्हारा आशीर्वाद मानने करती अरे तुम्हारा विनती करना सही नहीं है कहने आला 3 डिसेंबरला पोरा देवी तालुका मानवा जिल्हा वाशी इथे आपल्या सेवाला महाराजांची जी समाधी आहे त्या समाधी स्थळावर महाराष्ट्र शासनाने एक विकास आराखडा तयार केला आहे आणि त्या विकास आराखड्याचं खऱ्या अर्थानं काम मंजूर झालं आहे टेंडर झालेलं आहे वर्क ऑर्डर झालेली आहे आणि त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पूजनीय राहणार आहे अनेक मंत्रिमंडळातील सहकारी माझे सर्व उपस्थित राहणार आहे आता हे भूमिपूजनाचं निमित्त जरी असलं तरी समाज बांधवांनी या भूमिपूजनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातही एकत्र यावं अशा पद्धतीचा कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही ठरवली आणि समाजापूर्ण हा कार्यक्रम घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांसमोर आणि मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांसमोर उद्धव ठाकरे समोर आमच्या समाजातल्या व्यथा आणि कथा मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे मी वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कोरा देवी किंवा कोरागड वाशिम जिल्ह्यामध्येच आहे शासनाकडून मी एक आराखडा बनवला होता 450 करोड रुपयाचा आणि तो आराखडा मंजुरीसाठी पहिला टप्पा 1.25 करोड रुपयाचा शासनाकडे मी पाठवला जवळपास 1.25 करोडच्या आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली पण 25 करोड रुपये आपल्याला काम सुरुवात करण्यासाठी दिलेले आहे आता मंदिर आणि मंदिराचा परिसर खऱ्या अर्थानं या 450 करोड मध्ये याचं काम आहे पहिल्या फेज मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण गोर बजार समाजाची संस्कृती खऱ्या अर्थानं भावी पिढीला समजायला पाहिजे किंवा इतर लोकांना समजायला पाहिजे याच्यासाठी वास्तू संग्रहालय पाहून लागलं सरकारी जागा आहे जवळपास 100 एकर जागेवर आपण मोठं गार्डन तयार करून लावलं आणि 12 एकर जागेवर हा वास्तू संग्रहालय या ठिकाणी उभं राहणार आहे मी पूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे तुमच्या सर्वांना भेटतो आहे ते याच्यासाठी की भूमिपूजन जरी असेल
तरी गोर बंजारा समाज महाराष्ट्रातला एकत्र येऊन चिंतन मंथन या निमित्ताने आपण करणार आहोत की काय आपल्या समाजाची स्थिती आहे, काय प्रश्न आहे, त्या प्रश्न सरकारकडे आपण वारंवार मागणी करतो आहे. याच्या मागचा उद्देश असा आहे की या वास्तू संग्रहालयामध्ये तुम्हाला कदाचित पूर्ण माहिती नसेल, सेवालालावर रंगणारा भूमिपूजन अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आम्ही करतो. आता सेवालालांचा नंगारा, नंगारा काय करून पाहिजे, तर नंगाराच्या आकाराची एक इमारत आहे, ती तीन मजली आहे, जवळपास 400 फूट रुंद त्याचा 14-16 मीटर आहे, उंची जवळपास 70 फूट सध्या उंची आहे, अशी इमारत त्या ठिकाणी आम्ही बांधणार आहोत. याच्यामध्ये काय राहणार आहे, तर बंजारा समाजाचे अनेक मान्यवरांचं कार्य आणि काम त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. जसं अनुरूप देशामध्ये सर्व सारखी संस्कृती मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आता 3 टप्पे त्याच्यामध्ये आम्ही पाळलेले आहेत. साहित्य जे राहणार आहे ते आपल्यामध्ये महान लोक झाले, त्यांचा इतिहास, अनेक लोक जे झालेले आहेत आणि आपल्या समाजाचं सण परंपरा, बाकीची जे 13 आहे त्या 13 महत्व आपल्या समाजामध्ये नाही कारभारी अशा पद्धतीचं कार्याचा स्ट्रक्चर कसं कारभार आमचा चालत होता, कशा पद्धतीचे आपले सर्व सण होते, हे सर्व मांडण्याचा प्रयत्न या संग्रहालयामध्ये आपण करणार. आणि मला असं वाटतं की समाज संघटित झाल्याशिवाय आणि चळवळ झाल्याशिवाय, मी तुम्हाला म्हणत नाही की संपूर्ण या कार्यक्रमाला थोडा प्रतिनिधित्व स्तरावर जरी तुम्ही आले तर चळवळ आपली माहीत होईल. उद्या संजय राठोडला तुझाबाई पूर्ण महाराष्ट्राच्या सोबत आहे, जावण्यात पासून खांदेच्या सोबत आहे, हे कुठेतरी चित्र दिसल्याशिवाय माझ्या मी कागद म्हणून मला सुद्धा आशीर्वाद देण्याची जबाबदारी तुमची आहे. मी निघालो आहे, आता ही सुरुवात आहे, परंतु भविष्यामध्ये अनेक गोष्टी करायच्या. आज तुम्हाला मला सांगताना हे होईल की मी अनेक वेळा मुख्यमंत्री असून फिरतो, ते दगड घेतात, 58 मुद्दे निघाले, आरक्षण जरी बाजूला ठेवलं तर बाकीच्या मागण्या अगोदर पूर्ण करून काढल्या सरकार न मानता. मला विरोध नाही त्यांना देऊ नका असं माझं म्हणणं नाही, पण आम्ही तर पहिले आम्हाला आवश्यकता ना, आम्ही अनेक वर्षापासून मागून राहिलो. धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांच्या सोबत मी होतो, मुख्यमंत्र्यांना ज्या विद्यामध्ये क्या हुआ करा वादा म्हणून गाणं वाजव माझ्या समोर आणि विचारलं की आमच्या आज मला दुःख असं आहे की आमचे सुद्धा प्रश्न आहे. वसंतराव नाईक महामंडळाला तुम्ही कधी एवढे पैसे दिले, आमच्या एवढे पैसे दुसऱ्या महामंडळाला द्या आमचा विरोध नाही, पण आज आम्हाला त्याच्याचा थोडा हिस्सा द्या, आमची लोक आहेत आणि अतिशय वाईट परिस्थितीत आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी हे सांगायला आलो की ही चळवळ उभी करायची आहे, तुमच्यामध्ये सुद्धा स्वाभिमान अभिमान असला पाहिजे, गट तर विसरून जा. मी या दिवसापासून हा कार्यक्रम ठरवला, सर्व नेत्यांना मी सोबत घेतलेला आहे, सर्व माझ्या सोबत आहे, सर्वजण फिरून राहिलो. मी लांब, मी शिवसेनेचा लांब तर शेला घालतो, शिवसेनेचा नेहमी 24 तास राहते, झोपतानाच काढतो, पण मी म्हटलं की 3 तारखेपर्यंत शेला बनले याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा भूमिपूजनाचा कार्यक्रम मी घेतलेला आहे. तुम्हाला जर म्हणलं तुम्ही मुंबईला या तर मी 5-50 हजार रुपये मी जमा करतो, कारण मी तेवढ्या त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा मी 1.5 लाख पदांना निवडून येतो तर माझी तर, पण मला असं वाटतं की नाही, माझा जामनेरमधला, माझा सांगलीतला, मराठवाड्यातला, माझा इकडचा तिकडचा सर्व आमचा गोर बंजारा कुठेतरी माझ्यासोबत जुळला पाहिजे, कुठेतरी आम्ही एकत्र येऊन तुमचे आमचे प्रश्न सारखे वेदना सारखे, कुठेतरी तुम्हाला काही झालं तर मला दुःख होते, माझ्या डोळ्यात पाणी येते आणि मला काही झालं तर तुम्हाला दुःख होते ना, शेवटी आमचं नातं आहे. आणि म्हणून हे नातं अजून घट्ट करायचं आहे, ही सुरुवात आहे, ही सुरुवात तुला तुमचा आशीर्वाद मला द्या, नक्कीच चांगलं काम केल्याशिवाय मी राहणार नाही. स्वतःच बोलण्यापेक्षा काम करून दाखवण्याचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. मी राजकारणासाठी राजकारण कधी करत नाही, राजकारण धंदा म्हणून मी कधी केला नाही, समाजसेवेचं व्रत घेऊन मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. मला खऱ्या अर्थानं अजून काम करायचं आहे, तुमच्या सर्वांचं सहकार्य राहू द्या.
बेटा जागा आणि स्वाभिमानाने तुम्हाला हे नाटक करायचं की नाही आम्हाला आमचं न्याय हक्कासाठी एकच न्यायचं आहे बाप. तुम्ही पाहा ना 14 एप्रिलचं आपण बाबासाहेब आंबेडकर की आमचे दलित बांधव 14 एप्रिल राहिले तर सकाळपासून 12 वाजेपर्यंत एखादी बाई सुद्धा पांढरी साडी घालून स्वाभिमानानं दिवसभर किल्ला लढत होते. चैत्यभूमी दिशा भूमीने कोणी बोलवत नाही, स्वतःहून जाते. बरोबर आहे. आमचं जे आता सौंदर्याचा कार्यक्रम घेतला होता माझ्या मंदिर संघातून लोक तिकडे गेले. मी त्यांना विचारलं ते म्हणे आम्हाला जागा म्हणून असं स्वाभिमान प्रत्येकाने असलं पाहिजे. आणि म्हणून हे कोणाच्या घरचं कार्य नाही, कोणाचं कार्य नाही, हे आपल्या समाजाचं कार्य आहे. आमचा सुद्धा हिस्सा 1 दिवसासाठी 5-2 दिवसासाठी आपण वेळ काढू शकत नाही. दुनियामध्ये तर आपले खराब दिवस झाले. आणि म्हणून हा स्वाभिमान तुम्ही सर्वांना भेटवा आणि तुम्ही हकाने इथे या. आणि माझ्यासोबत सुद्धा पुण्याचा हे प्रश्न तर आहे कधी मी जेव्हा भेटतो तिथं सोडवणारच आहे. पण हे सर्व समाजाचे प्रश्न सोडवणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि हा झेंडा घेऊन मी निघालो आहे. मला माहित आहे की आपण ते गाणं होतं ना म्हणजे त्याला आता कारवा बदलेलं आहे. अशा पद्धतीनं मी आता फिरायला निघालो आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य मला असू द्या. नक्कीच आपलं काम करेन. कधी तुम्हाला खाली मान घालावं लागेल असं काम मी करणार नाही. तुम्ही मला की मी चुकीचं काम करणार नाही. तुम्हालाही स्वाभिमान प्रयत्न नाही. आमचा सध्या राहतो धडकेवाद काम करून राहिला असंच काम करून आपल्याला जे मी राहणार नाही. बाकी काय करणार होते आता मी बोलून दाखवणार नाही, करून दाखवू. जय जवाहर. कुलदैवत संत शिवालाल महाराज, तसेच 3 डिसेंबरला होणारा कार्यक्रम नंगारा भूमिपूजन यासाठी जामनेरमध्ये बंजारा समाजाचे बुलंद तोप माननीय आमदार संजयभाऊ राठोड ह्या जामनेर नगरीमध्ये त्या कार्यक्रमानिमित्त 3 डिसेंबर या कार्यक्रमानिमित्त इथे बंजारा समाजाची बैठक घेतली. बैठकमध्ये बंजारा समाजावर होणारा अन्याय, त्यांना सहन करणारा त्रास, त्यांच्यावर झालेला अन्याय, योजनेची योजनेबद्दल, समाजाबद्दल, ऊसतोडीबद्दल, त्याच्यानंतर जे आदिवासी मुलांच्या शैक्षणीबद्दल जे अडीअडचणी सांगितल्या आणि त्यांच्या हात बळकट करण्यासाठी जामनेर समन्वय समिती तसेच जिल्हा जळगाव जिल्हा समिती हे पूर्ण पाठिंब्याशी पूर्ण जास्तीत जास्त ताकदनं संजयभाऊ राठोड यांच्या हात बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीनं 3 डिसेंबरला जास्तीत जास्त संख्येनं आम्ही तिथे उपस्थित राहणार आहेत. आणि संत शिवालाल महाराज यांच्या कृपेनं जामनेर तालुका बंजारा समाज हा पूर्ण पाठिंब्याशी मदत करणार आहे अशी ग्वाही देतो आणि या कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय शिवालाल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.